काल जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आला आणि या प्रकरणी नागपूरमध्ये मराठा संघटनेकडून आंदोलन सुरू करण्यात आले. जालन्यात झालेल्या हिंसाचारावरून मराठा संघटना आक्रमक झालेल्या आहेत. राज्यभरामध्ये विविध ठिकाणी मराठा संघटनांकडून आंदोलन केलं जात आहे, सरकारचा निषेध केला जातोय आणि याचे पडसाद आता नागपूरमध्ये सुद्धा उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागपूरमध्ये मराठा संघटनेकडून आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. जालन्यात झालेल्या हिंसाचारावरून मराठा संघटना राज्यभरामध्ये आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. तुषार कोहळे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. तुषार, जालन्यातल्या घटनेचे नागपूरमध्ये कसे पडसाद उमटत आहेत, आंदोलनकर्त्यांचं काय म्हणणं आहे? प्रज्ञा, आपण बघू शकतो की सकल मराठा समाजाच्या वतीने नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे. गांधीगड चौकामध्ये हे आंदोलन आहे आणि जालन्याची जी घटना झाली त्या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. आपण थेट आंदोलकांनाच विचारू, त्यांची काय मागणी आहे तुमची? मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाही नसताना आम्ही आपलं इंदू आमरण उपोषण आणि हे सगळे प्रकार, हे आंदोलन सगळं आम्ही तीव्र करणार आहे. यात कुठलाही भाग या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? जालनावरती केलेला पोलिसांचा अत्याचार आम्ही सहन करणार नाही. यापुढे जर का असे अत्याचार झाले तर आम्ही या गव्हर्नमेंटचा, या शासनाचा पूर्ण निषेध करू आणि त्यांचा नायनाट पण करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. आम्ही संपवून टाकू हे सरकार अशा प्रकारचं. जालन्याच्या घटनेमध्ये पोलिसाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे? आजपर्यंत मराठ्यांनी एवढे आंदोलन केले, परंतु मराठा हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा समाज आहे आणि आजच असं का झालं त्या याच्यात की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, तर हे कुठेतरी शंकास्पद आहे आणि पोलिसांनी केलेल्या याच्यात आम्ही निषेध करतो आणि त्याच्यावर कारवाई लवकरात लवकर करावी अशी सरकारपुढे मागणी करतो. आपण बघितलं तर या संपूर्ण आंदोलनाच्या आणि लाठीचार्ज संदर्भात पोलिसांना कुठेतरी राजकीय आदेश मिळाला असा आरोप होत आहे. नाही, ते सर्व माहिती आणि ते सर्व जे काही आहे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर समिती बसवा आणि त्याची लवकरात लवकर शहानिशा करून इथे समाजात पसरवा त्याचे, कारण का ते जे लाठीचार्ज झाला आहे त्यात महिलासुद्धा फार जखमी झालेल्या आहेत, मुलं जखमी झालेल्या आहेत आणि हा लाठीचार्ज कोणाच्या आदेशानेच होतो, कोणी पोलिस स्वतःहून काही असा लाठीचार्ज करत नाही. हो, बोलत. तुम्हाला शांततेचं आवाहन केलं जातं, तुम्हाला शासनाकडनं शांत राहावं असं आवाहन केलं आहे, कारण की शासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. बरोबर, आतापर्यंत आपण बघितलं असेल, भविष्यात गेलो आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चा झाले, मुक मोर्चे झालेले 58 मोर्चे आपण बघितले, शांततेत झालेले आहे. आतापर्यंत जे आंदोलन चालू होतं ते पण शांततेत चालू होतं, पण काल जो घटना घडली मोर्चावर, आंदोलकांवर जी दगडफेक लाठीमार झाला, अश्रू कांड्या पण जिथे हे केलेल्या आहे, काही माहिती आहे गोळीबारांचं पण तिथे होतं, तर शांततेचं आव्हान म्हणजे आम्ही नेहमीच शांततेत असतो, पण असे जर प्रकार घडत असतील तर शांतता आम्ही बिलकुल राहणार नाही. यामध्ये मोठ्या संख्येने पोलीस देखील जखमी झालेले आहे. हो, जखमी झालेले आहेत, परंतु कसं आहे की मोर्चा सुरू असताना जे काही प्रकार घडले त्याला अजून व्यवस्थित जर गृह खात्याने हँडल केलं असतं तर हा प्रकार घडला नसता, कारण सकल मराठा समाजातर्फे आतापर्यंत झालेले मोर्चे अतिशय शांततेने पार पडले. मग इथे असं काय घडलं की लाठीचार्ज पोलिसांना करावं याची सखोल चौकशी करून आपण बघू शकतो. प्रज्ञा, जे सकल मराठा समाजाचे नेते आहेत इथले स्थानिक, त्यांचं असं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. नागपूरमध्ये जालन्यातल्या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. तुषार, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.